आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटक दौऱ्याची तारीख समोर आली आहे. 6 मे ते 8 मे या कालावधीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकमध्ये असतील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी. कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुकांची धामधूम सध्या सुरू आहे आणि समुद्र किनारी भागामध्ये एकनाथ शिंदे हे भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना लक्षात ठेवून सीमा भागामध्ये प्रचार करणार नाहीत. अधिक अपडेट राजू सोनावणे आपल्याला देत आहेत. राजू, मला वाटतं राजूशी आपला संपर्क तुटलाय, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटक दौऱ्यावर जाणार हे तर निश्चित झालं होतं, मात्र ते कुठे जाणार आणि कोणत्या कालावधीत जाणार या संदर्भातली अपडेट आत्ता समोर आली. 6 मे ते 8 मे या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटकचा दौरा करणार आहेत. अपडेट राजू सोनावणे यांच्याकडून जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात. राजू, कविता पाहतोय आपण, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहे. 6, 7, 8 मे ह्या 3 दिवस त्यांचा कर्नाटक दौरा आहे. खरं तर कालपर्यंत असं समजत होतं की सीमा भागामध्ये जे आहे ते एकनाथ शिंदे प्रचारासाठी जाणार आहे, भाजपच्या मदतीसाठी जे आहे ते एकनाथ शिंदे जाणार आहे. मात्र आता आज पाहायला मिळतंय की एकनाथ शिंदे हे सीमा भागातील प्रचारासाठी जाणार नाही, त्या ठिकाणच्या मराठी बांधवांच्या भावना लक्षात ठेवून त्या ठिकाणी प्रचार करणार नाही अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आहे की मुख्यमंत्री 6, 7, 8 कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावरती आहेत, मात्र समुद्र किनारी जो काही भाग आहे त्या ठिकाणी प्रचार करणार आहे. कुठतरी एकीकरण समिती जी आहे ते त्यांचा मान राखत जे आहे ते एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे पुढच्या 3 दिवस ते आहे कर्नाटक दौऱ्यावर असणार आहेत. कविता, राजू धन्यवाद या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.